विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागील भागामध्ये मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखांचा अभ्यास केलेला आहे। मानसशास्त्राच्या इतर शाखांप्रमाणे वैकसिक मानसशास्त्र ही अत्यंत महत्त्वाची शाखा उदयास आलेली आपणास पावयास मिळते। पा मानवी वर्तनातील फरक, अणुश, परिवेश, नैसर्गिक कल, अभिरुची इत्यादी मध्ये मानवी वर्तन हे एकमेकांपेक्षा वेगळं असलेलं आपणास दिसून येतं। पा मानवी विकास हा जन्मपूर्व अवस्थेपासून ते व्यक्तीचा जन्म आणि व्यक्तीचा जन्म ते व्यक्तीचा मृत्यू या दरम्यान मानवी विकास सातत्याने होताना आपणास दिसून येतो। पा मानवी विकासाची सुरुवात जन्मपूर्व अवस्थेपासूनच सुरू होते। पा म्हणजे या ठिकाणी गर्भधारणा झाल्यापासून ते व्यक्तीचा मृत्यू होईपर्यंत विकासाची प्रक्रिया सतत चालू असते, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खंड पडताना आपणास दिसून येत नाही। विद्यार्थी मित्रांनो, मानवी विकास हा मानवाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे। पा म्हणजे विकास प्रक्रियेशी संबंधित असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांचा आपण प्रथम माहिती घेऊ। पा तर यामध्ये पहिला घटक येते म्हणजे वाढ। विद्यार्थी मित्रांनो, आपण वाढ आणि विकास ह्या दोन्ही घटक किंवा ह्या दोन्ही संज्ञा एकाच अर्थाने वापरताना दिसून येतात। पा परंतु विद्यार्थ्यांनो, वाढ आणि विकास ह्या दोन्ही संज्ञा एकसारख्या नसून त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये काय फरक असल्याचा आपणास दिसून येतो। पा विद्यार्थी मित्रांनो, वाढ ही मूर्त स्वरूपाची असते। पा म्हणजेच वाढ ही दृश्य स्वरूपाची असते, तर विकास हा दृश्य स्वरूपाचा असत नाही, तो अमूर्त स्वरूपाचा असल्याचं आपणास दिसून येतं। पा या ठिकाणी वाढ ही वय, उंची, वजन, आकारमान इत्यादी घटकामध्ये आपल्याला वाढ झालेली दिसून येते। पा परंतु विकास हा व्यक्तीचा शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिक घटकांचा विकासामध्ये समावेश होत असतो। पा म्हणजे आपली विकास ही जी प्रक्रिया, पा तर विकास ही प्रक्रिया आपल्या प्रगतीवर अवलंबून असते। पा तर वाढ ही आपल्या प्रगतीवरती अवलंबून नसते। पा सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांनो, वाढ ही संख्यात्मक आणि परिणामात्मक बदल झालेला आपणास दिसून येतो। पा तर व्यक्तीचा विकास हा गुणात्मक पद्धतीने झालेला आपणास दिसून येतो। पा तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो, वाढ आणि विकास या दोन गोष्टींमध्ये
आपल्याला सर्वसाधारणपणे फरक करतो येतो पा. म्हणजेच वाढ आणि विकास ह्या दोन्ही संकल्पना एकसारख्या नाहीत. या दोन्ही संकल्पनेमध्ये बदल असल्याचं आपल्याला कळत असतं या ठिकाणी दिसून येतं पा. आणि नंतर पुढची जी संकल्पना आहे ती म्हणजे परिपक्वता पा. विद्यार्थ्यांनो, अणुवंशामुळे आई वडिलांकडून आपल्याला जी गुणवैशिष्ट्ये प्राप्त झालेली असतात तर त्या गुणवैशिष्ट्यांचं प्रगतीकरण म्हणजे परिपक्वता होय. म्हणजे सर्वसाधारणपणे मित्रांनो, परिपक्वतेतील बदल हे एकदम होत नाही, तर हे बदल टप्प्याटप्प्याने आणि हळूहळू बदल झालेले या ठिकाणी दिसून येतात पा. म्हणजेच जर आपण विशेष प्रयत्न जर केले तरच आपल्यामध्ये किंवा आपल्यातील बदलांना गतिमानता प्राप्त होते पा. उत्क्रांतीमुळे होणारे जे बदल असतात पा, तर हे बदल एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित केले जातात. त्यामुळे अतिशय संत गतीने बदल होताना आपणास दिसून येतात पा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ह्या तिन्ही संकल्पना आता क्लिअर झालेल्या आहेत, वाढ, विकास आणि परिपक्वता. तर विद्यार्थ्यांना आता आपण वाढ विकास या संकल्पनेची आता काय पाहणार आहे, व्याख्या पाहणार आहे पा. आता शरू बाळ सोनी या मानसशास्त्रज्ञाने विकासाची व्याख्या केलेली पा. तर त्यांच्या मते विकास म्हणजे परिपक्वतेच्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल म्हणजे विकास होय. विद्यार्थी मित्रांनो, आपल्यामध्ये जसजशी परिपक्वता येत जाते तसतसा आपल्यातील विकास हा हळूहळू होताना कळत असतो आपल्याला दिसून येतो पा. तर अशा पद्धतीने विकास म्हणजे काय त्याची व्याख्या आपण इथं पाहिलेली पा. तर यानंतर आपण पुढचा घटक पाहणार आहे ते म्हणजे विकासाची वैशिष्ट्य किंवा विकासाची सामान्य तत्व पा. विद्यार्थ्यांनो, विकास हा होत असताना किंवा एकाच कुटुंबातील जी दोन मुलं असतात पा, तर त्या दोन्ही मुलांचा विकास हा एकसारखा झालेला आपणास दिसून येत नाही. तर त्या पाठीमागचं कारण असं असतं विद्यार्थ्यांनो, की आपल्याला प्राप्त झालेला अणुवंश आणि आपल्या अवतीभोवती असणारा सामाजिक परिवेश किंवा सामाजिक वातावरण या दोन घटकांचा व्यक्तीच्या जडणघडणीवर परिणाम होऊन आपले विकास होताना दिसून येतो पा. तर विद्यार्थ्यांनो, विकासाच्या वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य ते म्हणजे विकास हा विशिष्ट दिशेने होताना दिसून येतो पा. विद्यार्थ्यांनो, जन्मपूर्व अवस्था आणि जन्मोत्तर अवस्थेमध्ये विकास हा घडून येताना दिसून येतो पा. परंतु विद्यार्थ्यांनो, विकास होत असताना विकासाची सर्वसाधारणपणे दोन तत्व आहेत पा. पहिलं तत्व ते म्हणजे शीर्षपुच्छ तत्व पा.
शीर्ष पुच्छ तत्व पहा, आणि दुसरे ते म्हणजे समीप दूरस्थ तत्व पहा। विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने विकासाच्या विशिष्ट दिशेने होतो याची ही दोन तत्व आहे पहा, एक म्हणजे शीर्षपुच्छ तत्व आणि समीप दुरुस्त तत्व पहा। तर विद्यार्थ्यांनो, हे जे पहिलं तत्व आहे पहा, तर ह्या तत्वानुसार विकासाचं कार्य हे शीर्ष म्हणजे काय, डोकं, म्हणजेच या तत्वानुसार अगोदर आपल्या डोक्यातील भागांचा विकास होतो आणि नंतर म्हणजे डोक्याकडून आपला विकास पायाकडे काय होत असतो, होत असतो पहा, म्हणजेच या तत्वानुसार आपल्या डोक्यातील वेगवेगळ्या भागांचा विकास होतो, नंतर तो विकास हळूहळू काय होत असतो, पायाकडे होतो आणि नंतर पायांचा काय होत असतो, विकास झालेला आपल्याला दिसून येतो पहा। म्हणजेच या ठिकाणी पहा, या तत्वानुसार बालक प्रथम डोक्याच्या हालचाली करतं पहा, म्हणजेच आपल्या डोक्याच्या हालचालीवर नियंत्रण ठेवण्याचा बालक सर्वप्रथम काय करत असतो, प्रयत्न करत असतं पहा, आणि त्यानंतर हळूहळू आपल्या हात आणि पाय या दोन अवयवांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असते पहा। तर अशा पद्धतीने आपण शीर्षपुच्छ तत्वानुसार डोक्याकडील भाग प्रथम विकसित होतो आणि नंतर पायाकडील भाग करतो, तो हळूहळू विकसित होऊन त्या ठिकाणी बालक त्यावर काय करत असते, नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असतं पहा। विद्यार्थ्यांनो, दुसरं तत्व ते म्हणजे समीप दुरुस्त तत्व पहा। विद्यार्थ्यांनो, या तत्वानुसार अगोदर केंद्रस्थानी असणाऱ्या भागाचा विकास होतो पहा, म्हणजेच आपल्या छातीतील छातीच्या आतमध्ये जे भाग असतात पहा, तर त्या भागांचा विकास होतो आणि नंतर त्याच्या अवतीभोवती असणाऱ्या इतर भागांचा विकास झालेला आपणास काय होत असतो, पाहावयास मिळतो पहा। म्हणजेच सर्वप्रथम विद्यार्थ्यांनो, आपल्या केंद्र परिसर नियमानुसार आपल्या मज्जारज्जूचा विकास होतो आणि त्यानंतर त्याच्या भोवती असणाऱ्या इतर अवयवांचा विकास झालेला आपल्याला ठिकाणी दिसून येतो। तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो, विकास विशिष्ट दिशेने दिसून येतो, त्यामध्ये ही जी दोन तत्व आहेत पहा, तर ह्या दोन तत्वाला अनुसरून आपला विकास झालेला काय होत असतो, दिसून येतो पहा। नंतर दुसरा घटक येतो म्हणजे विद्यार्थ्यांनो, विकासामध्ये सातत्य दिसून येते पहा। आता या ठिकाणी पहा विद्यार्थ्यांनो, व्यक्तीचा विकास हा गर्भावस्थेपासून तर बालकाचा मृत्यू होई किंवा व्यक्तीचा मृत्यू होईपर्यंत सतत चालणारी ही काय प्रक्रिया आहे पहा। परंतु विद्यार्थ्यांनो, जेव्हा बालकाचा विकास होत असतो पहा, तर बालक हा एका विकास अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत, दुसऱ्या अवस्थेतून तिसऱ्या, तिसऱ्या अवस्थेतून चौथ्या, अशा वेगवेगळ्या अवस्थेमधून काय करत असतो, संक्रमण करत असतो पहा। आणि हे संक्रमण करत असताना विशिष्ट अवस्थेमधील जे बदल असतात पहा, तर ते बदल त्याच्यामध्ये सातत्याने काय होत असतात, घडून आलेले आपणास काय होत असतात, दिसून येतात। म्हणजे विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी सातत्य म्हणजे काय, की एका अवस्थेत संपतानाच पहिल्या अवस्थेतील शेवटचे जे वैशिष्ट्य असतात पहा, तर तेच वैशिष्ट्य दुसऱ्या अवस्थेचे काय असतात, सुरुवात असतात पहा। म्हणून
व्यक्तीचा विकासामध्ये सातत्य असल्याचं आपणास दिसून येतं पहा. म्हणजेच या ठिकाणी पहा, या ठिकाणी वेगवेगळ्या अवस्था असतात पहा. तर ह्या वेगवेगळ्या अवस्था बदलल्याने व्यक्तीला जाणीव होत नाही, कारण की त्याच्यातील विकासाचं सातत्य काय असतं, कंटिन्यू चालू असतं पहा, सतत चालू असतं पहा. म्हणून विकासाचं सातत्य असल्याचं आपणास काय होत असतं, दिसून येतं पहा. नंतरचा पुढचा आहे तो म्हणजे विकास हा सामान्याकडून विशिष्टाकडे होतो पहा. तर विद्यार्थ्यांनो, बालक विकास प्रक्रियेमध्ये सर्वच गोष्टी सामान्याकडून विशिष्टांकडे विकास होताना दिसून येतो. म्हणजेच विद्यार्थ्यांनो, ह्या तत्वानुसार काय होतं की सुरुवातीला आपण सामान्य साध्या सोप्या गोष्टी काय करत असतो, आत्मसात करून त्यातून आपला हळूहळू विकास घडून येऊन नंतर आपण विशिष्ट प्रकारच्या हालचाली करताना करत असतो, दिसून येतो. म्हणून आपला विकास हा सामान्याकडून विशिष्टाकडे होत असतो पहा. विद्यार्थी मित्रांनो, लहान मुलाच्या बाबतीमध्ये जर पाहायचं जर झालं तर 15 दिवसाचं जर बालक जर घेतलं आपण तर त्या बालकाला स्वतःचं मान पण हलवता येत नाही, फक्त हातपाय थोडं काय करतो तो हलवतो पहा. परंतु तेच बालक जसजसं त्याच्या स्नायूमध्ये परिपक्वता येते पहा, तस तसं ते बालक वेगवेगळ्या प्रकारच्या काय करत असतं, हालचाली करत असतं पहा. म्हणजेच सुरुवातीला या अंगावर त्या अंगावर होणे, नंतर पालतं पडणे, नंतर गुडघ्यावर येणे, नंतर हात छातीखाली येणे, रांगणे, भिंतीला धरून उभे राहणे, भिंतीला धरून चालणे, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या हालचाली असतात पहा, तर त्या हालचाली ह्या सामान्यांकडून विशिष्टाकडे होताना आपल्याला कळत असतात, दिसून येतात पहा. तर त्याचप्रमाणे पहा, कोणतंही कौशल्य बालक आत्मसात करत असताना याच तत्वाचा किंवा याच वैशिष्ट्याचा काय केला जातो, वापर केला जातो पहा. म्हणजेच विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी बालक बोलायला जरी लागलं तर डायरेक्ट शब्द बोलत नाहीत पहा. अगोदर बोलताना अर्थहीन शब्द, नंतर अर्थहीन शब्दातून बोबडे बोल, बोबडे बोलानंतर ठराविक शब्द ते उच्चारतं आणि ठराविक शब्दानंतर मग हळूहळू ते वाक्यरचना बोलताना दिसून येतं पहा. म्हणजेच आपल्यातील प्रत्येक व्यक्तीतील विकास हा सामान्याकडून विशिष्टाकडे होताना आपल्याला कळत असतो, दिसून येतो पहा. म्हणजेच या दिन पहा, सर्वसाधारणपणे आपण कोणतंही स्किल किंवा कोणतंही कौशल्य आत्मसात करताना सामान्याकडून विशिष्टाकडेच जात असतो, त्याचप्रमाणे आपली हळूहळू काय होत असते, प्रगती झालेली या ठिकाणी दिसून येते पहा. नंतरचा पुढचा वैशिष्ट्य ते म्हणजे विकासामध्ये व्यक्तिभिन्नता आढळते पहा. विद्यार्थ्यांनो, मानवी विकासाचा आकृतीबंध हा निश्चित असतो पहा. सर्व बालकांचा विकास हा एकसारखा झाल्याचं आपणास दिसून येतं. परंतु विद्यार्थ्यांनो, विकासाचा वेग मात्र प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळा असल्याचं आपणास दिसून येतं पहा. म्हणून व्यक्ती विकासामध्ये आपल्याला व्यक्तिभिन्नता असल्याचे आढळून येते पहा. विद्यार्थ्यांनो, प्रत्येक बाबतीमध्ये मानसिक क्षमतांच्या बाबतीमध्ये प्रत्येक व्यक्ती एकसारख्या प्रमाणात आपली प्रगती करताना दिसून येत नाही, तर त्या पाठीमागचं कारणच असं असतं की काही व्यक्तींचा विकास हा लवकर होत असतो, त्या मानाने काही व्यक्तींचा विकास हा लवकर होण्याऐवजी उशिरा झालेला आपल्याला कळत असतं, दिसून येत असतं पहा. म्हणजेच या ठिकाणी पहा विद्यार्थ्यांनो, व्यक्तिभिन्नतेमुळे एखादं मूल
आठव्या नवव्या किंवा दहाव्या महिन्यात चालवावं लागतं पहा. तर दुसरं मूल चालण्यासाठी एक वर्ष पण झालं तरी ते मूल चालत नाहीत पहा. काही मुलं आठव्या नवव्या महिन्यामध्येच बोलायला सुरुवात करतात, काही काही मुलं दोन दोन वर्ष जरी झाले तर बोलायला सुरुवात करत नाही. म्हणून या ठिकाणी पहा, व्यक्तिविकासामध्ये व्यक्तिभिन्नता आढळून आल्याचं आपल्याला कळत असतात, दिसून येतात पहा. नंतरचा पुढचा तत्व ते म्हणजे विकासाचा वेग प्रत्येक अवयवाचा भिन्न असल्याचं दिसून येतं पहा. विकासाचा वेग प्रत्येक अवयवाचा भिन्न असतो हे आपलं पाचवं वैशिष्ट्य पहा. तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी बाल्यावस्थेमध्ये आपल्या हातपायांचा विकासाचा वेग हा कुमार अवस्थेपेक्षा कमी असतो पहा. आपल्या मेंदूचा विकास वयाच्या 16 वर्षापर्यंतच होतो पहा. परंतु मेंदू कार्यान्वित होण्यास वेळ लागतो पहा. म्हणजे विद्यार्थ्यांनी एक लक्षात घ्या, आपला मेंदूचा विकास हा वयाच्या 16 वर्षापर्यंत तो तिथून पुढे होत नाही, परंतु त्या ठिकाणी पहा मेंदू कार्यान्वित होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये काय होत असतो, बदल झालेल्या ठिकाणी दिसून येतो पहा. अशाच प्रकारचा अनुभव आपल्याला मानसिक प्रक्रियेमध्ये दिसून येतो. म्हणजेच या अवस्थेमध्ये आपल्या अवयवाचा विकास हा एकसारखा होत नाही, तर तो काय असतो, भिन्न भिन्न असल्याचं आपणास कळत असता दिसून येतं बा. म्हणजेच विद्यार्थ्यांनो ज्याप्रमाणे आपले शारीरिक अवयव यांचा विकास होण्यासाठी कमी जास्त कालावधी लागतो पा, त्याचप्रमाणे आपल्यामध्ये ज्या मानसिक क्षमता असतात पा, ज्या मानसिक प्रक्रिया असतात पा, तर ह्या प्रक्रियेमध्ये सुद्धा विकासात भिन्नता असल्याची दिसून येते पा. आता विकास अवस्थेच्या बाबतीमध्ये पाहायचं जर झालं तर काही बालक बाल्य अवस्थेमध्येच बऱ्याचशा गोष्टी आत्मसात करताना दिसून येतात पा. म्हणजेच विविध प्रकारचे खेळ या ठिकाणी जर घेतले तर त्या खेळातील जे बारकावे असतात पा, तर हे बारकावे आत्मसात तर काही बालकं ताबडतोब करतात पा, परंतु काही बालकांना त्या खेळातील बारकावे लवकर आत्मसात करता येत नाही. म्हणजेच विद्यार्थ्यांनो विकासाचा वेग प्रत्येक अवयवांचा एकसारखा नसतो, तर त्यामध्ये काय असते, भिन्नता असते. वेगवेगळ्या कालखंडामध्ये किंवा वेगवेगळ्या काळामध्ये वेगवेगळ्या भावनिक शारीरिक मानसिक विकास होताना आपल्याला करत असतो दिसून येतो पहा. आणि नंतरचा शेवटचा आपण या ठिकाणी उद्दिष्ट पाहणारे ते म्हणजे विकास हा एकात्मतेकडे नेतो पहा. विद्यार्थ्यांनो विशिष्ट कार्य आत्मसात करण्यासाठी प्रथम त्यातील काही घटक एकत्रितपणे कार्य करून पूर्ण केले जातात पा. जसं बालक सुरुवातीला बोलत असताना किंवा वाचन करताना अगोदर सुट्ट्या शब्दांचा काय करतं, उच्चार करतं पा. सुट्ट्या शब्दांचा उच्चार करून हळूहळू ते काही दिवसानंतर काही वाक्य म्हणतं आणि नंतर संपूर्ण भाषा किंवा संपूर्ण वाक्य
उच्चारण्याचा ते काय करत असतं, प्रयत्न करत असतं. पहा म्हणजेच या ठिकाणी पहा विद्यार्थ्यांनो, आपला विकास हा नेहमी एकात्मतेकडे जाणारा असतो, त्यामुळं आपण आपल्या विकासामध्ये सतत प्रगती करताना दिसून येतो. पहा तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आज आपण विकासाची जी सामान्य सहा तत्व आहेत पहा, तर त्या सहा तत्वांचा आपण आपस या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. पहा तर विद्यार्थ्यांनो यानंतर पुढच्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत पहा, त्यामध्ये बालकाचा विकास हा सर्वसमावेशक असतो. पहा म्हणजे विकासाचं जे पुढचं वैशिष्ट्य पहा, सातवं विकास हा सर्वसमावेशक असतो. पहा विकास हा सर्वसमावेशक असतो. पहा म्हणजे या ठिकाणी पहा विकासामध्ये शारीरिक व मानसिक विकास आणि सामाजिक विकास, सांस्कृतिक विकास हे जे घटक आहेत पहा, तर ह्या घटकांचा विकास होत असताना आपले कुटुंब, मित्र, शाळा यांचा बालकाच्या विकासामध्ये एकत्रित परिणाम झालेला दिसून येतो. पहा म्हणजेच या दिन पहा जेव्हा बालकाचा शारीरिक आणि मानसिक विकास होत असतो पहा विद्यार्थ्यांनो पहा, तर तो विकास होण्यासाठी केवळ तो बालक स्वतःच त्याचा विकास करत नाही, तर त्याचा शारीरिक, मानसिक, सामाजिक विकास होत असताना त्याच्या अवतीभोवती जे पुढे घटक आहेत पहा, तर त्या सर्व घटकांचा सामाजिक म्हणा, सामाजिक घटकामध्ये किंवा सांस्कृतिक घटकामध्ये कुटुंब, मित्र किंवा शाळा या सर्व घटकांचा एकंदरीत परिणाम होऊन त्या ठिकाणी बालकाचा विकास होताना आपल्याला दिसून येतात. पहा म्हणजेच अशा पद्धतीने व्यक्तीचा विकास हा काय असतो, सर्वसमावेशक असल्याचं काय होत असतं दिसून येतं. पहा नंतरचा पुढचा घटक ते म्हणजे विकासामध्ये विशिष्ट आकृतिबंध असतो. विशिष्ट आकृतिबंध असतो. पा आता विद्यार्थी मित्रांनो, मानव व मानवेतर प्राण्यामध्ये विकासाची गती, मर्यादा व दिशा याबाबत ठराविक आकृतिबंध आढळून येतो. विद्यार्थ्यांनो प्रत्येक जीव आपल्या सारख्याच वैशिष्ट असलेल्या जीव तयार करताना दिसून येतो. म्हणजेच मानवाच्या पोटी मानवाचा जन्म, कुत्र्याच्या पोटी कुत्र्याचा जन्म, मांजराच्या पोटी मांजराचा जन्म, तर अशा पद्धतीने प्रत्येक जीव आपल्यासारख्या वैशिष्ट्य असलेल्याच जीवांचं काय करत असतो, तयार करत असतो. पहा म्हणजेच यामध्ये जन्मपूर्व व जन्म उत्तर अवस्थेमध्ये विशिष्ट प्रकारचा आकृतीबंध असल्याचं आपणास करत असतं दिसून येतं. पहा म्हणजे उदाहरण पाहायचं जर झालं तर सर्व बालके सर्वप्रथम एका बाजूला वळणे, रांगणे, उभं राहणे, नंतर चालायला शिकते. म्हणजेच वर्तनामध्ये देखील आपल्या निश्चित स्वरूपाचा आकृतीबंध असल्याचं दिसून येतं. पहा आता आपण वर्तनाच्या बाबतीमध्ये विशिष्ट आकृतीबंध पाहिलेले आहे. पहा त्याचप्रमाणे आपण भाषेच्या विकासामध्ये सुद्धा
विशिष्ट प्रकारचा आकृतीबंध असल्याचं दिसून येतं पा. आता भाषेच्या विकासामध्ये तुम्हाला मी अगोदर सांगितलं विद्यार्थ्यांनो की सुरुवातीला बालक जेव्हा बोलायला शिकतं पा तर तेव्हा अर्थहीन शब्द बोलले जातात पा, नंतर बडबडलं जातं पा, नंतर विशिष्ट शब्द बोलण्याचं ते काय करतं प्रयत्न करतं आणि नंतर मग काय करत असतं वाक्य बोलायला शिकतं पा. तर अशा पद्धतीने आपला विकासाचा निश्चित स्वरूपाचा काय झाला असतो आकृतीबंध ठरलेला असतं पा, आणि त्याच आकृतीबंधाप्रमाणे आपल्या व्यक्तिमत्वाचा किंवा आपला विकास झालेला काय होत असतो दिसून येतं पा. आता नंतरचा नववं वैशिष्ट्य ते म्हणजे वर्तन समस्या काही अवस्थेत अपेक्षित असतात पा. अवस्थेत अपेक्षित असतात. विद्यार्थ्यांनो विकासाच्या सर्व अवस्थांमध्ये बालकाचे विशिष्ट वर्तन संबंध असतात पा. तर त्यातील काही बदल असेल तर ते आपण अपसामान्य समजता कामा नये. सुरुवातीला बालकाच्या वर्तनामध्ये अनेक प्रकारच्या चुका होत असतात पा, परंतु जसजसा काळ वाढत जातो पा तसतसं त्याच्या वर्तनातील चुकांचं प्रमाण कमी कमी होत जातं आणि नंतर त्या कालखंडामध्ये त्याच्या वर्तनामध्ये चांगल्या प्रकारची सुधारणा घडून आल्याचं आपल्याला कळत असतं दिसून येतं पा. म्हणजेच या दिन पा काही अवस्थेमध्ये सुरुवातीला वर्तनामध्ये निश्चित करत असतात चुका ह्या होत असतात पा, म्हणून आपण त्या चुका अपसामान्य वर्तन आहे म्हणून ग्राह्य धरू नये, कारण नंतरच्या कालखंडामध्ये त्या चुका बालक निश्चितपणे काय करत असतं सुधारण्याचा प्रयत्न करतं पा. आणि विद्यार्थी मित्रांनो आता शेवटचं जे वैशिष्ट्य आहेत पा ते म्हणजे विकासाचे पूर्वकथन करता येते पा. विकासाचे पूर्वकथन प्रत्येक बालकाचा विकास हा ठरलेला असतो पा, त्यामुळे बालकाचा विकासाचा वेग कशा प्रकारे आहे त्या विकासाच्या वेगावर त्या बालकाच्या भविष्यामध्ये ते बालक काय करू शकेल याचा आपल्याला काय करते तो अंदाज देता येतो. म्हणजेच विकास या अवस्थेमुळे आपल्याला भावी आयुष्यामध्ये बालक कोणती जबाबदारी कशा पद्धतीने यशस्वीपणे पार पाडू शकेल हे केवळ त्याच्या विकासाच्या अवस्थेवरच सांगता येतं पा. म्हणजेच या ठिकाणी बालकाचा विकास कशा प्रकारे झालेला आहे त्या विकासावरून त्याचं बाकीत आपल्याला काय करते तर सांगता येतं पा. तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण विकास म्हणजे काय, विकासा ची प्रस्तावना, विकासातील तीन संकल्पना वाढ विकास आणि परिपक्वता आणि विकासाची जी सामान्य 10 तत्त्वं आहेत पा तर त्या सर्व तत्त्वांची माहिती आज आपण या भागामध्ये पाहिलेली आहे पा. नंतरची माहिती आपण दुसऱ्या भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.